नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबद्दलचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला। तर मित्रांनो, या शासन निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना जी योजना खंडित झाली होती ती योजना परत एकदा सुरू करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये जे दावे प्राप्त झालेले आहेत ते दावे निकाली लावण्याचा निर्णय घेण्यात आला। तर मित्रांनो, यासाठी 29.95 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली। तर मित्रांनो, हे दावे कशा प्रकारे निकाली लावण्यात येणार आहेत आणि या दाव्यानुसार या योजनेनुसार कोणत्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि अशाच प्रकारची माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहणार। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्र शासनाद्वारे 10 मार्च 2023 रोजी हा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, या शासन निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 7/4/2022 ते 22/8/2022 या कालावधीमध्ये खंडित पहिल्या टप्प्यातील प्राप्त झालेले दावे निकाली काढण्यासाठी 29.95 कोटी रुपयाची तरतूद रक्कम वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे। तर मित्रांनो, गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना काय आहे आणि या योजनेचा लाभ शेतकरी कशा प्रकारे घेऊ शकतात, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात याबाबतचा एक व्हिडिओ आम्ही या अगोदर बनवलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकता। या योजनेसाठी तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र ठरत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ कशा प्रकारे घेऊ शकता त्याबद्दल तुम्हाला माहिती त्या व्हिडिओमध्ये सविस्तर मिळून जाईल। तर मित्रांनो, या शासन निर्णयाबद्दलची माहिती जर आपण पाहिली तर प्रस्तावनेमध्ये आपण पाहू शकतो, सन 2021-22 या वर्षामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना चालू ठेवण्यासाठी 8/3/2021 रोजीच्या शासन निर्णयाने प्रशासकीय संदर्भात दिन रोजीच्या 24/3/2021 रोजीच्या शासन निर्णयाने वित्तीय मान्यता देण्यात आलेली आहे। गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिनांक 7/4/2022 पासून लागू करणे आवश्यक होते, तथापि प्रशासकीय कारणास्तव प्रस्तुत 7/4/2022 पासून लागू होऊ शकली नाही। गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 7/4/2022 ते 22/8/2022 या खंडित कालावधीमध्ये प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष बाब म्हणून संदर्भात क्रमांक 5/2022 मान्यता देण्यात आलेली आहे। यानुसार आयुक्त कार्यालयाने मागणी केल्यानुसार गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी सन 2022-23 या वर्षासाठी अर्थसंकल्पित करण्यात निधीमधून योजनेअंतर्गत दिनांक 7/4/22 ते 22/8/22 या 138 दिवसाच्या खंडित कालावधीमधील पहिल्या टप्प्यातील 1508 यामध्ये 1882 मृत्यू प्लस 26 अपंगत्व पात्र विमा दावे निकाली काढण्यासाठी 29.95 कोटी इतकी रक्कम योजनेअंतर्गत वितरित करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती। तर मित्रांनो, 138 दिवसाच्या खंडित कालावधीमध्ये एकूण जे दावे प्राप्त झालेले आहेत ते 1508 एवढे दावे आहेत आणि यामध्ये 1482 मृत्यू झालेले दावे आहेत आणि 26 हे अपंगत्वाचे दावे आहेत। तर एकूण मिळून जे 1508 दावे आहेत ते निकाली लावण्यासाठी त्यांना लाभ देण्यासाठी 29.95 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे आणि याबाबत शासन निर्णय सुद्धा जाहीर झालेला आहे। तर मित्रांनो, शासन निर्णय आपण इथे पाहू शकता, गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी सन 2022-23 या वर्षासाठी अर्थसंकल्पित करण्यात निधीमधून या योजनेअंतर्गत दिनांक 7/4/22 ते 22/8/2022 या 138 दिवसाच्या खंडित कालावधीमधील पहिल्या टप्प्यातील 1508 पात्र विमा दावे निकाली काढण्यासाठी 29.95 कोटी रुपयाची रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या शासन निर्णयाची लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर या शासन निर्णयाबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही तिथून घेऊ शकता। तर अशा प्रकारचं एक महत्त्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी होतं मित्रांनो, हे नक्कीच तुमच्या कामी येईल अशी आशा करतो। आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि या शासन निर्णयाबद्दल या योजनेबद्दल तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत या ही माहिती पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे मित्रांनो। तर नक्कीच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनाबद्दलची माहिती मिळाली पाहिजे, त्यांना सुद्धा शासन निर्णयाबद्दलची नवनवीन योजनांबद्दलची माहिती नक्कीच मिळाली पाहिजे, त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।